हॅलो फ्रेंड, महाराष्ट्र रेसिपी स्वाद या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण झटपट होणारी अशी शेपूची कोरडी भाजी पाहणार आहोत. ही शेपूची कोरडी भाजी तुम्ही डब्याला देण्यासाठी खूप मस्त पर्याय आहे, किंवा जर तुमच्या घरात मुले आवडीने खात नसतील तर अशा पद्धतीने केली तर ते नक्कीच आवडीने खातील. तर सुरुवातीला या ठिकाणी मी शेपू स्वच्छ धुवून त्यातील पाणी व्यवस्थित काढून घेतले आहे. तर या ठिकाणी जर आपले शेपूचे भाजीचे देठ जर कोवळे असेल तर ते देखील यामध्ये आपल्याला भाजीमध्ये वापरायचे आहे. तर सुरुवातीला आपण ही भाजी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. तर थोडी थोडी भाजी घेऊन आपल्याला व्यवस्थित बारीक अशी ही भाजी चिरून घ्यायची आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला ही सर्व भाजी व्यवस्थित चिरून घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी ही सर्व भाजी व्यवस्थित अशी बारीक चिरून घेतली आहे. तर आपण आता फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी मी या ठिकाणी कढईत 1 ते 1.5 चमचा तेल गरम करत ठेवलं आहे. तेल हलकंसं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला 1/2 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी छान फुलल्याच्या नंतर 1/2 चमचा जिरे टाकूया. त्यानंतर 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया. तर या ठिकाणी मी लसणाच्या पाकळ्या जाडसर कुटून यामध्ये टाकून घेतले आहे. त्यानंतर 1 छोटा कांदा बारीक कट करून हे देखील टाकला आहे. हे टाकल्याच्या नंतर आपण याला 1/2 मिनिट मीडियम गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर शेपूच्या भाजीमध्ये थोडंसं लसणाचं प्रमाण जास्त वापरा, त्यामुळे भाजी खाण्यासाठी खूप चविष्ट लागते. तर कांद्याला आपल्याला जास्त वेळ परतायचं नाही, 1/2 मिनिट परतायचं आहे. 1/2 मिनिट झाल्याच्यानंतर यामध्ये आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्याची बारीक अशी पेस्ट करून टाकली आहे. त्यानंतर 1/2 चमचा हळद टाकूया. त्यानंतर आपण मुगाची डाळ टाकून घेऊया. तर या ठिकाणी मी मुगाची डाळ 5 ते 7 मिनटं पाण्यात व्यवस्थित भिजून त्यातील पाणी काढून घेतले आहेत. तर हे देखील आपण व्यवस्थित तेलामध्ये 1/2 मिनिट परतून घ्यायचे आहे. तर 1/2 मिनिट झाले आहे, आपले हे सर्व साहित्य व्यवस्थित तेलामध्ये मिक्स झाले आहे. यानंतर यामध्ये आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे. भाजी टाकल्याच्या नंतर परत याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून भाजीमध्ये सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स होईल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही भाजी मी व्यवस्थित परतून घेतली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तर हिरव्या भाज्यामध्ये मीठ थोडंसं कमीच लागतं, त्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. हे टाकल्याच्या नंतर परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण आता झाकण लावून याला 1 ते 2 मिनटं छान वाफून घेणार आहोत ही भाजी. तर या ठिकाणी 1 ते 2 मिनटं झाली आहेत. तर भाजी छान वाफली गेली आहेत. परत याला आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर ह्या शेपूच्या भाजीला आपल्याला पाणी लागत नाही, कारण आपण डाळ देखील पाण्यात भिजून घेतली होती आणि शेपूची भाजी देखील पाण्यामध्ये मिक्स केल्यामुळे त्याचं पाणी थोडंसं यामध्ये राहते, त्यामुळे पाणी टाकायची काय आवश्यकता नंतर. तर या ठिकाणी मी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट यामध्ये टाकून घेतला आहे. ते टाकल्याच्या नंतर परत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचे आहे. तर आणखी आपण ही भाजी 1 ते 2 मिनटं आणखी झाकण लावून याला शिजून घ्यायची आहे, जेणेकरून राहिलेली भाजी आपण व्यवस्थित ही भाजी शिजली जाईल. तर या ठिकाणी आपली 1 ते 2 मिनटं झाली आहेत. आपण आता झाकण उघडून पाहूया. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही भाजी आपली छान शिजली गेली आहे. तर तयार झाली आपली शेपूची कोरडी भाजी. आपण आता एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया.
तर या ठिकाणी आपली ही भाजी व्यवस्थित मस्त अशी तयार झाली आहे। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत तर खूप मस्त लागते, घरी जरूर ट्राय करून पहा। केल्याच्यानंतर तुम्ही मला जरूर कमेंटद्वारे तुमचे अनुभव कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा।